नमस्कार गाईज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्त बटाट्याची पेटीस कशाप्रकारे बनवायचे आहेत कुरकुरीत ते बघणार आहोत. नॉर्मली आता पावसामध्ये जास्त असे पदार्थ खाल्ले जातात म्हणून आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. तर चला आता आपण स्टार्ट करूया. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत, बघू शकता. इथे मी ब्रेड 10 ब्रेड घेतलेले आहेत, 9 ते 10 ब्रेड आहेत. इथे बटाटे घेतले शिजवून साल काढून. इथे मी घेतलेलं आहे लसूण बारीक कट करून. जिरा पावडर घेतले 2 चमचे. मीठ घेतले 2 चमचे. इथे मी हिरवी मिरची बारीक कट केली 6 ते 7. कोथिंबीर घेतले, इथे 1.5 चमचा हळद घेतली आणि इथे लाल तिखट पावडर घेतलेली आहे. तर चला आता आपण प्रथम इथे आपण काय करणार आहोत. इथे आपण ब्रेड जे आहे ते ब्रेड पहिले सगळ्यात पहिले आपण बारीक करून घेणार आहोत. तर एकदम बारीक नाही करायचेत, 5-6 5-6 घेऊन करायचेत. एकदम सगळे केले तर थोडंसं बारीक होणार नाही, म्हणून जेवढं तुम्ही कमी याच्यात बारीक कराल तेवढे आपलं ब्रेड चांगलं बारीक होतं. तर अशा प्रकारे बघा तोडून टाकायचं ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर चला आता बारीक करून घेऊ. ते बघा अशा प्रकारे मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि सोपी रेसिपी फटाफट होणार आहे. तर इथे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. सगळे ब्रेड असेच प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता मी हे सगळं काढून घेते बाउलमध्ये. तर असं बाउलमध्ये मी सगळे काढून घेतलेले आहेत, सगळे ब्रेड बारीक केले आहेत आणि हे असे बाउलमध्ये काढलेले आहेत. तर इथे आता प्रथम मी एक बाउल घेतला आहे मोठा, त्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहे. हे बटाटे घेतले शिजवून, घेतलेले साल काढून. हे आपल्याला पहिले असे थोडेसे बारीक करून घ्यायचे, स्मॅश करायचेत. याने जेवढं होईल तेवढं बारीक करायचेत, असं थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून चांगले बारीक होतील आणि खायला थोडंसं टेस्टी लागेल. जेवढं तुम्ही बारीक करणार तेवढं खायला चांगलं लागेल. ते अशा प्रकारे तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे बटाटा सगळा. आणि फटाफट होणारी रेसिपी, जास्त वेळ नाही लागणार याला. ते बघा अशा प्रकारे मी मस्त बारीक करून घेतलेला आहे बटाटा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बघा आता मी हे मस्त बटाटा सुटसुटीत करून घेतला आहे बारीक. त्यानंतर इथे आता आपण साहित्य टाकून घेऊया काय काय लागणार आहे आपल्याला. प्रथम इथे मी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, बघू शकता कशाप्रकारे मी बारीक केले. त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे, तोसुद्धा असा बारीक कट करायचा आहे. किंवा तुम्ही पेस्ट पण टाकू शकता लसूणची, अद्रक लसूणची पण. त्यानंतर इथे लाल तिखट घेतलेलं आहे, छोटे 2 चमचे घेतलेले आहे लाल तिखट. त्यानंतर इथे आपण आता हळद घेणार आहोत. हळद तुम्हाला 1 ते 1.5 चमचा हळद घ्यायची आहे, तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जिरा पावडर घेतलेली आहे 2 चमचे. नॉर्मली तुम्ही घरात भाजून पण जिरा पावडर करू शकता. त्यानंतर इथे घेतलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर पण तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे आपण जो ब्रेडचा सुरा केलेला आहे मिक्सरमध्ये तो टाकून घेणार. थोडा थोडा टाकणार आहे, एकदम नाही टाकणार आहे. जसा हवा आहे तसा थोडा थोडा टाकत जायचा आहे, एकदम नाही टाकायचा आहे. तर आता हे चांगलं मस्तपैकी आपण बारीक करून घेऊया. यामध्ये मस्त मिक्स करायचं आहे. मीठ पण टाकलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशाप्रकारे मिक्स करते. मस्त चहासोबत वगैरे पण तुम्ही खाऊ शकता, अतिशय सुंदर लागते. नाश्त्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे. तुम्ही पण करून बघा, आवडेल तुम्हाला. ते बघा अशा प्रकारे मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे सगळं असं चांगलं एकजीव झाला पाहिजे याचा. हे बघा, तर ही मस्त मी बारीक मस्त मिक्स केलेलं आहे, एकजीव केला आहे चांगला. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं सॉफ्ट होईल. 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे, लगेच करायला घ्यायचं नाही. जेवढं होईल तेवढं भिजवून द्यायचं आहे आणि त्यानंतर करायला घ्यायचं आहे जेणेकरून खायला थोडंसं अजून चांगलं लागेल. ते बघा तेल मी चांगलं याच्यात मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून थोडंसं नरम राहील आणि चांगलंसं भिजेल. ते त्यासाठी मी थोडंसं तेल टाकून मळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आता हे आपण तसंच ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया. याच्यासाठी चटणी लागणार आहे ग्रीन, ती घेतली आहे. इथे कोथिंबीर घेतलेली आहे चटणीसाठी. इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत लिंबू, 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्हाला. अतिशय सुंदर लागते चटणीसोबत हे पेटीस, म्हणून मी चटणी बनवते आहे.
त्यानंतर इथे आपण थोडीशी साखर टाकणार आहोत, जास्त नाही थोडीशी टाकणार आहोत. आता चला आपण हे बारीक करून घेऊया मिक्सरला, असंच बारीक करूया, नंतर थोडं पाणी टाकून बारीक करून घेऊया. ते बघा अशा प्रकारे मी मस्त चटणी केलेली आहे, अतिशय सुंदर लागते. तुम्ही पण करून बघा, आवडेल तुम्हाला. ही छोट्याशा बाउलमध्ये काढून घेतली आहे मी, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. तर आता पुढची प्रोसेस आपली आहे, जे आपण तयार केलेलं बटाट्याचं पेटीस ते आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं. तर चला आता आपण स्टार्ट करूया. इथे एक ताट घेतलेलं आहे, ताटावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल सगळीकडं ताटाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, किंवा पोलपाटावर पण तुम्ही करू शकता. जे चपाती बनवायचं पोलपाट असतं त्यासुद्धा करू शकता, पण मी ताटामध्ये करते. तेल लावून झालेलं आहे चांगलं. आता इथे आपण जे बनवलेलं ते आता आपण असं मस्त गोल गोल करून घेणार आहोत. अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि ते असं ताटावर ठेवून असं हाताने गोल गोल करून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण भाकरी कसं करतो त्या टाईपमध्ये करायचं. जेवढं होईल तेवढं थिकनेस थोडीशी पातळ ठेवा, जेणेकरून खायला खूप चांगलं लागतं आणि कुरकुरीत लागतं आणि आतमधून पण चांगलं तेलामध्ये शिजवून निघतं. त्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं पातळ करायचं आहे, जास्त पण पातळ नाही करायचं, जेणेकरून एकदम करपून जाईल. मीडियम ठेवायची थिकनेस. ते अशा प्रकारे मी करून घेते, तुम्ही पोलपाटाव पण करू शकता. तर अशा प्रकारे मी मस्त थापून घेतलेलं आहे. हे बघा, खाली तेल लावायचं आठवणीने, नाही तर चिटकणार ते जेव्हा आपलं काढायला जाणार तेव्हा. तर इथे सुरी घेतलेली आहे, सुरीला आपण थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून चिटकणार नाही. आणि बघा अशा शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून डीप फ्राय करणार तेव्हा ते व्यवस्थित कडक झालं पाहिजे त्यासाठी. ते बघा अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे कट. तुम्हाला जो शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता, बट मी ह्या शेपमध्ये कट करते. तर अशाच पद्धतीने सगळं तुम्हाला कट करून घ्यायचं. लहान मुलांना पण आवडती रेसिपी आहे ही, अतिशय सुंदर लागते ही रेसिपी. मी अशा शेपमध्ये कट केलं आहे, तुम्हाला जो शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करा. ते बघा अशा पद्धतीने आता आपलं कट करून झालेलं आहे. तर आता आपण डीप फ्राय पण करून घेणार आहोत त्याला. ते असं व्यवस्थित थोडंसं करून ठेवायचं साईडला, जेणेकरून आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित सोडता येईल. हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं. तर चला आता आपण डीप फ्राय पण करायला घेणार आहोत. तर बघू शकता थिकनेस कशाप्रकारे मी घेतलेली आहे, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही. तर चला आता फ्राय करूया. तर इथे बघा मी तेल चांगलं गरम झालेलं आहे, या तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियम किंवा स्लो ठेवायचा, जेणेकरून आतमधून पण चांगले आपण जे फ्राय करणार आहोत त्या आतमधून पण छान कुरकुरीत झालं पाहिजे. त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आहे. फास्ट गॅस जर ठेवलं तर हे आपलं पूर्ण करपून जाईल, त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं छानपैकी. तुम्ही मला कमेंट करून पण सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली आहे की नाही, आणि तुम्ही पण ट्राय करा, सर्वांना आवडेल ही रेसिपी. ते बघा अशा प्रकारे मी याचं सगळं सोडून घेतलेलं आहे, बघू शकता. लगेच पलटी करायचं नाही आहे. ते बघा अशा प्रकारे आपल्याला आता पलटी करून घ्यायचं आहे, हळूहळू करायचं आहे, घाई करायची नाही अजिबात. हळूहळू करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल वगैरे आपल्या अंगावर उडालं नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला नॉर्मल हळूहळू करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही हे नॉर्मली चटणी ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते त्याच्यासोबत खायचं त्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. ते बघू शकता छान झालेलं आहे. तर चला आता आपण काढून घेऊया एक एक. जास्त बघा लाल पण नाही केले आणि जास्त हे कच्चं पण नाही आहे, असं मीडियम काढून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. तर ऑलमोस्ट आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी जर माझी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक अँड कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. वेगळ्या अशा प्रकारे मी सगळं काढून घेतलेलं आहे, आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे पूर्णपणे, बघू शकता तुम्ही. तर चला आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. Bye.